बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा या निवडणुकीसाठी ॲडव्होकेट लक्ष्मण मारडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या सदस्यपदासाठी निवडणूक होत आहे, त्यासाठी ॲडव्होकेट लक्ष्मण मारडकर यांनी नुकताच उमेदवारी अर्ज भरला. ॲडव्होकेट मारडकर यांनी यापूर्वी सोलापूर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदासह विविध पदांवर कार्य केलं. सध्या ते विधी सेवा प्राधिकरणाचे विद्यमान सदस्य म्हणून काम पाहत आहेत. गेली 23 वर्षे ते सोलापूर जिल्ह्यात वकिली करतात. गेल्या 20 वर्षांपासून बार काउन्सिलच्या कोणत्याही पदावर नसताना त्यांनी बार काउन्सिलच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. यापुढे सदस्य पदावर राहून वकिलांसाठी योगदान देण्याची मनापासूनची इच्छा ॲडव्होकेट लक्ष्मण मारडकर यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना प्रकट केली. तर हे वेळ देण्याची जी काही आवड आहे, आवड म्हणा किंवा सवड, ही देणं गरजेचं आहे. होतं कसं, आजपर्यंत प्रत्येक उमेदवारी इलेक्शन झाल्या, मी स्वतः पाहतोय गेल्या 23 वर्षापासून 5 निवडणुका मी पाहिलेल्या आहेत. प्रत्येक उमेदवार येतो, मी हे करतो, मी ते करतो, फंडाच्या ह्याच्यात मी वाढ करतो. मग 25 वर्ष झालं फंडाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही दुरुस्ती का नाही केली, मग तुम्हाला वेळ नाही काय मिळाला? तर अशा पद्धतीने निवडून आल्यानंतर आपण आपल्या कार्यामध्ये कार्य मशगूल राहण्याची जी काही ट्रेडिशन आजपर्यंत दिसून आलेली आहे, त्या ट्रेडिशनला काहीतरी खंड पाडावा या उद्देशाने मी ही सध्याची निवडणूक लढवित आहे. तर अशा पद्धतीने मला या सोलापूर जिल्ह्यामधून 3600 मतदार आहेत आणि सोलापूर शहरामध्ये जवळपास 1400 ते 1500 मतदार आहेत. तर या सोलापूर जिल्ह्यातील वकील लोकांनी प्रथम पसंतीचं मतदान जे आहे, त्यांना ज्यांना 25 मतं देण्याचा अधिकार आहे, त्यामध्ये प्रथम पसंतीचं मत यावेळेला मी सर्वांना कळकळीची आणि हात जोडून विनंती करतो की आपण यावेळेला, मी प्रथमच उभा आहे, मला या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या विविध योजनांच्या संकल्पनेबाबत माहिती आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करून मी विविध कल्याणकारी योजना आणू इच्छितो. दिनांक 28 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत हायकोर्टासह प्रत्येक तालुका आणि जिल्हा कोर्टात या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सर्व मतदार वकिलांनी पसंती क्रमांक 1 वर मतदान करून निवडून द्यावं असं आवाहन ॲडव्होकेट लक्ष्मण मारडकर यांनी केलं.